कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अरे पण श्रीनू, कसे परत करणार पैसे? बाप, नीरजच्या आईने दिलेले पैसे आहेत ना आपल्याकडे, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे श्रीनू, दादा आणि दाईजीने लालीला माफ केलं म्हटल्यावर मी जरा विचार केला की एक हाती आलेली आहे रक्कम एवढी मोठी, कुठेतरी गुंतवूया. आता ही गुंतवलेली रक्कम पटकन काढता तर येणार नाही ना, महिनाभर तरी लागणारच ना श्रीनू. अरे आणि तुला माहिती आहे की लालीने शॉपिंगसाठी सुद्धा हे पैसे खर्च केलेत, त्याच्यामुळे आता लगेच एक हाती ही रक्कम नाही रे देऊ शकणार. बाबा हो, पण जर दादा मामाच म्हणाला की त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका, मग मग काय करायचं आपण? ठीक आहे, आपण त्यांचे पैसे परत करू. आय, तू आता या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. मी श्रीकांतरावांशी बोलून पैसे परत करायची व्यवस्था करताय. तू आता जा आणि जेवून घे आणि आराम कर. मी जाऊन बोलून आणते त्यांना. काही एक गरज नाही. उपाशी रवला ना आता रवान दे. एक दिवस उपाशी रवला म्हणून काही एक बिघडणार नाही. तुम्ही तुमची काम आठवा लवकर लवकर. आई, मी बोलवते आत्याला. तू नाही ऐकणार ना? तसे घरात कोणी उपाशी असेल तर तुझ्या घशाखाली घास जायचं नाही. जा आण बोलावून. तसंही त्यांना मान हवाच असेल. मंजू, आई. नीरज, जेवायला चल. मी आज तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय. आता काही दिवसच तू माझ्या हातचं जेवणार आहेस. एकदा निशी घरी आली की मग मॉमच्या हातचं जेवण तुला आवडणार नाही ना? आणि आवडणार तरी कसं, निशी बेस्ट जेवण बनवते माझ्यापेक्षाही. मी तर तुझ्यासाठी म्हणून थोडासा प्रयत्न करते. हा, का करतीयस? म्हणजे तू माझ्यासाठी काही करू नकोस. तुला त्रास होऊ नये ना म्हणून मी शांत बसलो होतो. पण आता मला वाटतं मला बोलावं लागणार आहे. काय झालं नीरज, मी काही चुकीचं केलंय का? परत तेच ना. मी ना तुला काहीतरी शांतपणे सांगायचा प्रयत्न करतोय. प्लीज नीट ऐक आणि समजून घे. तू आज जे काही केलंस ना त्यामुळे निशीच्या फॅमिलीमध्ये परत प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. तू त्यांना शांतपणे जगू देणार आहेस की नाही? अरे खरंच मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. नाही, तू त्याच त्या चुका परत परत करतेयस. नीरज प्लीज ट्रस्ट मी. मी मनापासून त्या जमिनीचे पेपर्स द्यायला गेले होते. मला नको आहे ती जमीन. मला आता नाही इंटरेस्ट आहे या सगळ्यात. पण तिथे काय झालं बघितलंस ना तू? तुझ्यामुळे लाली अत्या चिडल्या आणि त्यांनी तो राग जर निशीवर काढला तर? नाही होणार तसं नाही. कारण निशीने मला एकदा तसं सांगितलं होतं, कुठलीही गोष्ट आपण चांगल्या मनाने केली तर त्याचे चांगलेच परिणाम होतात. तू ना निशीला ह्यात आणू नकोस आणि इफ पॉसिबल ना तिच्या घरच्यांपासून सुद्धा लांब राहतो. आय बेग यू, तिच्या फॅमिलीला परत त्रास देऊ नकोस. आणि मला कळून चुकलंय की तू आयुष्यात परत कधी चांगलं वागू शकणार नाहीस. नीरज ऐक ना माझं. नीरज, नीरज, नीरज ऐक ना माझं. नीरज प्लीज मला समजून घे ना. मी सगळं चांगल्या मनाने केलं होत. निशीलाचा त्रास नाही होणार. नीरज, नीरज, नीरज.
दादा मामा दादा मामा आज जे काय झालं ते म्हणजे थांब थांब थांबशील काहीही बोलायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेव लाली जशी तुझी आई आहे तशी माझी बहीण सुद्धा आहे ती चुकीचं वागली म्हणून तू माझी माफी मागू नकोस जे काही चुकलंय ना त्यात माझ्या बहिणीची पण चूक आहेच नाही राहत तिला भान कुठेही कसं बोलताना वागताना काय करणार त्याला हो पण तरीही दादा मामा नीरजच्या आईने आता आईची जमीन परत तिच्या नावावर केली मग त्यांचे पैसे आपल्याला परत करायला हवेत ना जे आईने त्यांच्याकडून घेतले होते तरच हा सगळा व्यवहार पूर्ण होईल पण पैसे कमी आहेत दादा मामा पण तू काळजी करू नको हा मी काहीतरी करेन मी मेहनत करेन पण मी त्यांचे पैसे परत करेन मी एक काम करतो ही आता परीक्षा संपली ना की मग छोटं मोठं एखादं काम बघतो हप्ते हप्त्याने का होईना पण मी त्यांचे पैसे परत करतो पण तू काळजी करू नकोस हा मोठा झाला माझा शिनू मोठा झाला दादा मामा म्हणत माझ्या मागे कायम धावणारा माझा श्रीनू कधी एवढा मोठा झाला मला कळलंच नाही ये राजा बस तू आता बोलत होतास ना तेव्हा मला माझं तरुण पण आठवलं माझे बाबा मला नेहमी म्हणायचे रघुनाथ आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतील कठीण प्रसंग येतील पण अशा कठीण प्रसंगामध्ये न डगमगता न घाबरता शांत राहून सारासार विचार केल्यानंतरच योग्य तो मार्ग सापडतो राजा तुझ्याही आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतील कठीण प्रसंग येतील खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या येतील पण तुझी जी जिद्द आहे ना कायम अशीच धगधगत राहते आणि बाळा यापुढे कधीही स्वतःला एकटं समजू नकोस तुझा दादा मामा कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल तोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या घरात कोणाला काहीही कमी पडू देणार नाही मी खोतांच्या घरातल्या कोणाची मान खाली जाईल असं अजिबात खडू देणार नाही आणि बाकी आता सगळा विचार सोड आणि तुझ्या परीक्षेवर लक्ष दे आणि जेव्हा पुढे जाऊन खूप कमवशील ना पैसे तुझ्या दादा मामाला सगळे पैसे परत करा हप्ते हप्त्याने Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री